गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू अनादर व्हिडिओ. आज लय दिवसानंतर व्हिडिओ शूट करू राहिलो, तर आजपासून आपले व्हिडिओ कंटिन्यूस होणार आहे. आता मी एकदम म्हणजे आलो महाराष्ट्रात आलो एकदम, आणि एनर्जी घेऊन आलो. आणि मॉर्निंगचा सूर्य काय झालं, मी ताकस टाकून दिली होती दुधात चहात, आता फिरवलं ना इरजन. मग काय नवीन फ्लेवर होऊन जाते चहा कायचा ताकाचा. तर पहा भाई, आमच्या इकडे सध्या जे आहे ताकात आणि दुधात जे आहे फरक काही दिसून नाही राहिला. हे काय होय, हे दूध होय, हे दूध होय आणि हे ताक होय. ताक कायच्यासाठी आणलंय ते, अरे सारखीच. अच्छा, नाही नाही, ताक आणला आहे ते कारण की आज आहे सोल्याची कळी गोळी 100% आहे. तर इचे मोजून राहिला आहे एक महिना, आता शिरज गावात 1 महिना 13 दिवस, 1 महिना 13 दिवस. आणि इले माहित आहे का ताटवाटीले कोणी बोलावलं नाही, ताट यु नो ताटवाटी जे इले माहित आहे ते इले माहित आहे. सो इले तर कोणत्या नातेवाईकांना काही बोलावलं नाही ताटवाटी. एक हॉटेल उघडलं आहे तिथं ताटवाटी भेटते, चालत का? म्हणजे स्पेशल थालीचं नाव आहे ताटवाटी. तुझ्याकडून राहील काही हरकत आहे का? 70 रुपये थाली, दोन पोळ्या, एक प्लेट राईस, एक भाजी, वरण, दाल फ्राय आणि पापड. त्याचा एक्स्ट्रा चार्ज मी देईन ना, तुझ्या काही विषय नाही ना. माझ्या घरची ताटवाटी काय, हॉटेलची ताटवाटी काय, ताटवाटी तर होऊन राहिली ना ती, म्हणजे मी इज्जत तर राखून राहिलो ना. तर इले जर तुम्हाला कोणाला जर ताटवाटीले बोलवायचं असं तर इंस्टाग्रामवर ताटवाटीचा फोटो काढून पाठवून द्या. बोलव नाही बोलावलं तरी चालते, पण पोरगी तशी म्हणजे अपेक्षेशी बंधनकारक नाही आहे तिचं काम. मी काय बोलू राहिलो मराठी मलाही माहित नाही, पण थोड्याशा गोष्टीत खुश होऊन जाते. तर प्लीज हिच्या इंस्टाग्रामवर हिला फॉलो करा आणि तुमच्या घरची ताटवाटी पाठवून द्या भाई, फॉलो करा. हा, फायनली स्पेशल वाली भाजी बनली माझ्यासाठी. आज मी अमरावतीला चाललो, 3 दिवस झाले इले सांगून राहिलो की बा शेंगदाण्याची काही ना काही मसाल्याची भाजी करा. तिकडे राऊंड राऊंड पुरा किटाळून गेला माणूस, आणि तो डॉक्टरनं मला सांगितलं शेंगदाणे नाही खाले, बेसन नाही खाले. मग आयुष्यभर काय खावंच नाही काय? अरे बा, करावं लागते एक महिनाभर पत. डॉक्टरचं कामच असते की बा असं करू नका, तसं करू नका, आंबट चिंबट खाऊ नका. पण माणसानं जीव तोडून करायला पुरत नाही. आज पाठवडीची भाजी जेवणार आहे मी, विषय खतम. फायनली सोले वांग्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आज स्पेशल बनलं, ते म्हणजे पाठवडीची भाजी आणि इकडे मठ्ठा. डॉक्टरनं म्हटलं, म्हणजे माझ्या घरचे काही काही गोष्टी लय सिरियस घेते. डॉक्टरनं म्हटलं की बा शेंगदाणा खायचं नाही, त्याच्यानंतर बेसन खायचं नाही, म्हणजे डाळ आली. म्हणजे यार मग ह्या गोष्टीच्या व्यतिरिक्त आहे काय मग जेवायले? मग काय कच्चे वांगे खाव काय? मी म्हटलं आई तू माही आई आहे, मला काय लागते तुले माहीत आहे. तर आईनं स्पेशल पाटोडीची भाजी केली आणि मी पण डोळे लावून जेवणार आहे आज. डॉक्टरचं पाहिलं जाईन, 2 गोळ्या जास्तीच्या घेऊन घेईन, पण मन नाही मारायचं आता राहुलं नाही चाललं मला. आणि आता मी निघत आहे अमरावतीसाठी, सध्या मी म्हणजे अमरावतीसाठी निघतो आणि अमरावतीत जायचं आहे मला RTO ऑफिसवर आज. तर आज भाई हा आउटफिट आहे माझा, आणि जो एक शूज होता माझ्या 2 वर्षा अगोदर घेतलेला जो मला आजही होऊन नाही राहिला, तो म्हणजे हा व्हाईट कलरचा, व्हाईट मॅचिंग करतो. आय थिंक आज मी जोकर दिसन, पण पैसे खर्च केले त्याचा यूज करायचा आहे आता. आणि त्या दिवशी मी स्पार्कचा पण शूज घेतला होता, हा नाही दाखवतो सध्या तुम्हाला. सरप्राईज काही काही गोष्टी राहिले पाहिजे भाई, म्हणजे काही ना काही तुम्हाला रोज मी दाखवू शकत. तर हा जो शूज आहे इतका मोठा दिसत ते पायात की आज होऊन नाही राहिला तो. आणि माझ्या आईला विचारलं, मी आई कसा दिसून राहिला? आई म्हणते आय काय दिसून राहिला म्हणते, म्हणजे असा ते तर आहेच म्हणा. तर तुम्ही पाहू शकता अमरावतीत स्पेशल माझ्या गळी रनिंग मारायला चालला आणि संध्याकाळी 5 वाजता वापस येऊन राहिला. त्याला विचारलं का रे बाबू कपडे कुठे गेले, अबे रूमवरच तर चाललो म्हणते मी. बरोबर नाही काय नवईचे म्हणजे तू इनडायरेक्टली मले टॉन देऊ राहिला, म्हणजे मी आता बूट गिट घातला तो बूट पाहिला मॅ चट्टी फाळकेत निघाला का बुठ्ठ? एवढा महाग एवढे पैसे दिले मॅ, म्हणजे इज्जत काही आहेच नाही. चट्टी फाळकेत लागा, चट्टी फाळकेत लागा, नोटाने निघाला मला आजपर्यंत बूट निघाल काय. यु नो चट्टी फाळके, चट्टी फाळके आमच्या लहानपणी एक पुळी होती, त्याच्या अंतर माहिती आहे काय, म्हणजे लकी ड्रॉ सारखा एक पुळी होती, त्याच्यात गिफ्ट बिफ्ट भेटत जाय. हा म्हणते त्याच्यात बूट निघाला म्हणते काही आपलं काही म्हणजे काही.
आणि हे माझ्या मित्राचं जेल लय चांगलं ठेवलं हे. त्या दिवशी मी आलो होतो तर मी म्हटलं पाय कुठं ठेव बा, जागा दे, पाय ठेवायला जागा दे म्हटलं बा. तर पहा माझ्या मित्राची रूम आणि आजचा दिवस मी इथंच काढणार आहे. सो मी येतो भावा, मी जातो आता RTO मध्ये, तिथं मला थोडंसं काम आहे आणि नंतर मग इले रिसीव्ह करू आणि नंतर आहेच आहे. आजचा दिवसच मोठा आहे. चेतनदाला भेटायला जायचं आहे, आदित्यला भेटायला जायचं आहे, अमनला भेटायला जायचं आहे, म्हणजे आज हायच आहे. अमरावतीत आलो की ह्या गोष्टी राहितेच. तर भाई इथं प्रतीक्षा कक्षात बसलो आहे मी RTO त. कोणतरी येणार आहे तर त्यांना भेटायचं आहे. भाई तुमच्या भावाचं जे आहे 4-wheeler लायसन, लर्निंग लायसन निघालं आहे. सो आता जे आहे 1 महिन्यात मला गाडी थोडीफार चालवायची आहे आणि 1 महिन्यानंतर ते लायसन जे आहे ड्रायव्हिंगची टेस्ट देऊन परमनंट करून घ्यायचं आहे. तर भाई RTO ऑफिसचा एक्सपिरियन्स लय गलत आहे असं वाटते. आजूबाजूनं जाणारा प्रत्येक माणूस लायसनच विचारून काय, पण असं काही आहे नाही. आणि सोबतच मी विचारून घेतला आहे की जर डिस्ट्रिक्ट लेवलवर जर कोणी ट्रॅव्हलिंग करत असाल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागते तर पहा लक्षात ठेवा काय लागते. लायसन्स लागते, इन्शुरन्स लागते, PUC लागते गाडीची, RC लागते आणि एक परमिट येते. ते परमिट पण सोबत जर असलं तर ठीकच राहते. या गोष्टी जर असलं तर कोणीच ट्रॅफिकवाले जे आहे RTO डिपार्टमेंट आपल्याला जास्त त्रास देत नाही आणि हे डॉक्युमेंट्स क्लिअर करावं लागते. तर आता 4-wheelerचं लायसन आता माझ्याजवळ आलं भाई, तर आता 4-wheeler तरी लवकर आली पाहिजे. चाय पिणे आगे पुणे को पुण्यात आलो भाई चहा प्याले आणि माझ्यासोबत पहा आता कोण आहे. कॉपी कॉपी तर आता गळ्याला चहा प्याले आणलं म्हटलं चाय पी तुम्ही कार्टून ठेवची. पार्टी आहे आज, लायसन काढलं ना भाई. तर माझ्या भावाले चहाची पार्टी दिवाळी दादा दादा म्हणून राहिले की तू हे व्हिडिओ पाहतो म्हणते. मी मराठी मेरे को इतकी समज मी नाही येते म्हणते, फिर भी देखता म्हणते. मी त्याच गोष्टीवर चहा फ्रीमध्ये आपल्याला चहा प्या फ्रेंड्स. भाई पहा आज माझ्या 4-wheeler लायसन निघालं म्हणून मी अमनला पार्टी देणार आहे. अमरावतीतल्या फेमस रस्सावड्याची. रस्सावडा खाओ फ्रेंड्स. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त रस्सा जास्त भेटला पाहिजे. पहिले पैसा पयालो गेलो तर पहिले पैसे द्यायला लागते. तो टाकून दे GST कडून GST कडून येते इथं. रस्सा भाई घेऊन रस्सा. तर भाई इथं रस्सावळा घेतलाय मी, नागपूरची आठवण आली मला म्हणून मी रस्सावळ्याची पार्टी देऊ राहिलो अमनले. थँक्यू. पहा गाडीचं लायसन निघालं तर भाई पार्टी, गाडी घेतल्यावर मग काय राही, मग त्याची आता तरी सापडत मी डायरेक्ट म्हणजे. तर खाणे के बाद रिव्ह्यू देंगे आणि फुडीजवर लय सारे व्हिडिओ आणणार आहे मी जास्त, म्हणजे येणाऱ्या दिवसात मी देऊ घरी लय सारा. अरे हा खाऊ शकतो तू, मी देतो ना रिव्ह्यू. तर सर मित्रांनो इथे आहे रस्सावाडा, आम्ही खायला आलो आहे. ह्या आहे आलू बोंडा, याला रस्सावाडा म्हणते तरी. आणि इथे रस्त्यासोबत मी वडा डोबवला आहे तर ताकद ना. आणि इथे मी शकापला काय शकत लोकांवाडा सुंदर. बस एवढंच देऊ शकतो आपण, आपण तिने बोलू शकत नाही. स्पायसी आहे आणि दही थोडंसं जास्त रस्सा, हे ह्या गोष्टी आम्हाला थोडी जमणार. आम्ही बस आहो दबाव और चले जाव हात दो सबेरे निघालो. एक नंबर रस्सावाडा होता मला. फुडीचा रिव्ह्यू देता नाही येत, बट त्याच्यात ते वरून जे दही टाकते ना त्याचा फ्लेवर लय खतरनाक. रस्ता तर एवढा देते की डबल मागूच नका, मागूच नका. डबल जर मांगतला ना डायरेक्ट तलवारच काढायची होती. माय बी एवढा रस्ता खातो, अजून किती पाहिजे. ते आलू म्हणण्याने आंघोळ गेली रस्त्याने. आणि सोबत पाणी नाही आहे इथं मेन, म्हणजे पाणी चांगली गोष्ट आहे. पाणी घरी जाऊनच प्या, म्हणजे अर्धा घंटा जर तुमचं पाणी तुमच्या अंगात गेलं नाही तर चांगलं आलू बोंड्याचं पचन होईल. माधुरी दीक्षित आहे का तू? माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित नाही बे, ते आपली शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टी होईल ते. शिल्पा शेट्टी कशी बोलते होते काय, अशी घेते तिने रडूवाला अशी घेते तिचं असा कोणता रे ते टिश्यूचा.
तुझे सब है पता है ना अशी करते परफॉर्मन कैसा आहे ते उठून दाखवणं असं ते टाळ्या वाजवते उठते सीडीवर चढते तर भाई मी चेतन दादाच्या कॅफेवर आलो होतो बट चेतन दादा आहे नाही तो 3 वाजता मला भेटणार आहे पण इथं पहा कोण भेटला आपल्याला सिनेमॅटोग्राफर यो याची जी केदार कंठाची जी सिरीज आहे लवकरच येणार आहे भाई मायापेक्षा खतरनाकच राहणार आहे कारण की आज जे आहे आम्ही व्हिडिओ शूट करणार आहे पुष्पा ट्रेंडिंगवर चालू आहे सध्या झुके गाणी साला सूरज चव्हाण गुली का धोका झुके का नाही अरे यार रिस्क के लिए क्या क्या करना पड़ रहा है और ये मैं भूल ही गया था कि इधर मैं व्लॉग भी शूट कर रहा हूँ ये इतना बड़ा कंसेप्ट इसके लिए मैं कुछ भी कर सकता वो कुछ कर नहीं सकता वो हम करवा रहे हैं ये पा ये झाड़ावर चढ़ले भाई ये फेम पाहिजे तुला फेम पाहिजे गाइस पहा तुमचा स्टार काय करत आहे देऊन द्या कमी स्टार पहा कसा असा लटकला आहे असा सरड्यासारखा पहा याला पहा अभि सरडा या नागून घुसूनच जा नाही काही नाही त्याच्यावर लक्ष देऊ तुम्ही आणि हे वाला थंबनेल ठेवा असं वाटलं तर भाई इथं आम्ही थोडासा व्हिडिओ शूट वगैरे केला आणि इथून आता चेतन दादाच्या कॅफेवर चाललो चेतन दादा आले आहे त्यांच्या कॅफेवर आणि चला अरे बोललो नमस्कार तुमच्या ब्लॉग मध्ये आता तुम्ही बोलणं चालू केलं तर आमच्या याच्यात बंद नाही रे बा बाथरूम होणार ना काय विचार करू आता बाथरूम पूर्ण विचार संपले काय आम्ही खूप मेहनत करून आलो म्हणजे खूप स्ट्रगल एकदम प्रोफेशनल व्हिडिओ शूट करून आलो स्ट्रगल होता खूप स्ट्रगल होता याचा याला भाई छाती दुखू राहिली छाती दुखू राहिली का अजून काही पण छाती दुखू राहिली ते सांगू नाही शकत तो हे ये देखो ये भंगरी और ये भंगरी लोग और ये इनकी गाड़ी दिखाता मैं ये देखो हे वाली गाड़ी याची हे याची हुंडा सिटी गाड़ी त्याची हुंडा सिटी गाड़ी त्याची एवढे फोर्स गाड़ी दाखवले डॉमिनोजचं बिल दुसऱ्याला मांगते डॉमिनोजचं बिल दुसऱ्याला मांगते बापरे ते मी त्या डॉमिनोज मध्ये जाऊन तिथं मेनू कार्ड चेक करून ऑर्डर नाही देत अप्लिकेशन मधून ऑर्डर देते कारण की तिथं 350 पिझ्झा 207 रुपयात पडते वा म्हणजे आणि डॉमिनोज वरून इटेलियन्स वर धावत आला ह्या काऊन तर इथं चौघं मिळून एक प्लेट मॅगी बोलावली म्हणून त्याच्यातली येणं मला वाटला तर बिपिनचं दिल लय मोठं आहे म्हणते म्हणून मी दुसरी याची वाटपूर येतो झाली दुनिया झाली बोलला आपली आपण करा सोडवण जन जे बोलावलं समजलं काय म्हणजे यार श्रेयस तुझे उपकार कसे आता पाहून घ्या याची गाडी आहे तर याची गाडी घेऊन आम्ही चाललो बांबू गार्डनले आणि आमच्या गाड्या इथंच ठेवणार आहे आम्ही म्हणजे आम्ही पेट्रोल काही खर्च करत नाही माझ्या भाऊ माझ्या भाऊ जरा का भाऊ नाही त्या दिवशी 300 पाठवले भाऊ त्या दिवशी जसे 300 पाठवले तसे 600 पाठवून दे काही विषय शिरस का पोहोचू काही विषय नाही आहे मी काय म्हणालो मी लायसन काढलं फोर व्हीलरचं तर घे ना विषय आहे काय राहू दे फोनचे कर्ज फक्त 200 तर माया भावानं भावा इथं फूड कॅफे ओय अबे चल ना कुठं चालला हा म्हणजे त्यामध्ये खाली आणलं होतं ना गलत फॅमिली म्हणजे अबे पागल आहे का तू एवढ्या दूर मी माझ्या टाइम काढून इथं काय लिहिलं मी तुला दाखवले की इथं काय काय भेटते पाय अबे थोडीशी ते गाडीची इज्जत ठेव राजा अबे मी माझ्या टाइम सोडून इकडे आलो इथं काय कायच्यासाठी आले कायच्यासाठी मग तुला मेन्यू वाचायला आणलं अबे पण इथं आले कायच्यासाठी अर्धा शूट करा वाचून ते म्हटलं
पुढच्या फ्युचरमध्ये कामात येईल. आय एम नॉट छपरी, आय एम मी छपरी आहे नाही. मला फोटोशूट नाही आवडत, मला रस्त्यावर लिपसिंगचे व्हिडिओ शूट नाही आवडत. या हरामखोरीचे ना करायला लागते. लावा ताकद, लावा ताकद. गेला माझा अर्धा घंटा आता इथं बाया. माणसाची इच्छा कसं मेन्यू कार्ड पाहिल्यावर चेंज होत असते, इच्छा नसं. आता तुझ्यासारख्या माणसानं जर इच्छा नाही असं म्हटलं तर माझ्यासारखी उपाशीनी वरण चल ना. पाचशे गुच्चूप खायन मोकडं होय. तू काही खाऊ घाल पण खाऊ. चल ना गुच्चूप चारतो तुझे यार. म्हणजे यार एवढ्या खतरनाक प्लेसवर आणायचं यार. म्हणजे तिथं पोरी पाहायला लागा किती मस्त मस्त बसली आहे. आणि तू तिथं गुच्चूप आले. सगळ्यात जास्त पाणीपुरीच आवडते पाहिजे. तिथं आहे नाही ना सध्या, तिथं फक्त दादा दिसू राहिला म्हणले. तो माया भाऊ जो आहे इथं आता मला पाणीपुरी को घालणार आहे. पाचशे यार तर म्हणजे इज्जतच नाही यार. आणि दादा होय होय घे ना पाणीपुरी. हा करा पैसे भरा टिप्पण देतो द्यायला तर पाहिजे. हा बस झालं चला आलो. आम्ही इथं लगबिले आलो होतो. बात येतो. आम्ही खोटं तर बोललो का लगवी लागली. आम्ही खाली गुच्चूप. आता इथे खरंच लागली. आता इथं काय कारण नाही. आता ह्या म्हणून गुच्चूप खाल्लं नाही. नाही आता तू म्हणजे याच्यासाठी गेलतो. मी लगवीला गेलतो. हा इले जात आहे आता. अबे तर पहिले नाही गेला तो. म्या म्हटलं मी करेन तर त्याला पाहून पाहून येईन. बा आता नाही आली तुला. आता सजा करा लागण काय मग इंद्री लगवी करू ना वाटत. द्या किती निरागस आहे माया भाऊ. काही गेलते मग लगवीलेच गेलतो ना. लगले अरे एवढा पैसा काय आमच्यापाशी. आम्ही काय इथं काय खाली जाणार आहे. तुला काय वाटलं, तुला काय वाटलं ते कोणत्या अर्थी गुच्चूप दुकान. तुला काय वाटलं, तुला काय वाटलं ते कोणत्या अर्थी गुच्चूपचं दुकान लागलं. तिथं आम्ही गुच्चूप खाली गेलो. पागल आहे का तू. ठीक आहे म्हणजे गुच्चूप खाली गेलते. आता मी जायचो कारण. चला अरे बापरे माझ्या भाऊ पाहिजे. त्याने म्हटलं नाही गुच्चूप खायचा. असा समजदार पोरगा पाहिजे. कसा म्हणान त्याने मॅगी आणखी थोडी ना. मॅगी आणि पिझ्झा ठोसला ना. ते तर आहे म्हणा. खाल्ला तर स्वतःही परतव द्या. चल तर चला कॅपे इटेलियो सर आपल्या व्हिडिओचा एंड होऊन राहिला. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दादा पण चेतन दादा पण ब्लॉग टाकू राहिले. दोन तीन ब्लॉग बोलले उचे गेले बाबा. तर आज सेलिब्रेशन आहे. सकाळपासून खाणं खाणं खुणच चालू आहे. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.